गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. 450 वर्षांची पोर्तुगीज राजवट उलथवून टाकल्यानंतर गोवा मुक्त झाला. मात्र या जुलमी राजवटीत अनेक मंदिरांचं स्थलांतर झालं. डिचोली तालुक्यातल्या नानोडा गावात आजही या मंदिराचे कळस दिमाखात झळकत आहेत. पाहूया विनायक सामंत यांचा खास रिपोर्ट. पोर्तुगीजांनी आरंभलेल्या मूर्तीभंजनाला आणि धर्मांतराला कंटाळून अनेक गावातून लोकांचं स्थलांतर झालं. लोकांबरोबरच देवही स्थलांतरित झाले. मंदिरं नव्यानं उभारली गेली, पण त्या त्या गावाचं नाव देवासोबत जोडलं गेलं. नानोडा गावात अशी अनेक मंदिरं बघायला मिळतात. कळंगूटची शांतादुर्गा, कांदोळीची शांतादुर्गा, बस्तोड्याचा रामपुरुष, हडफडेचा चौरंगीनाथ अशी अनेक मंदिरं गेली 200-250 वर्ष नानोड्यात उभी आहे. आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ती एक व्यक्ती नसून ते गाव आहे आणि हे गाव आपली कहाणी सांगते. पोर्तुगीजांच्या 450 वर्षांच्या गुलामगिरीपासून मुक्त होऊन आज 60 वर्ष पूर्ण झाली. या 60 वर्षात काय बदललंय हे खुद्द गावच सांगते, ते ऐकूया. डिचोली तालुक्यामधील अतिशय नयनरम्य जणू चित्रकाराच्या कुंचल्यामधून रेखाटलेला हिरवागार डोंगर, त्याच्यामधून अवखळपणे वाहत आपल्या आजूबाजूची कुळागरे, शेती, भाजीचे मळे फुलवणाऱ्या जीवनदायिनीच्या कुशीत वसलेला मी, म्हणजेच नानोडा गाव. माझ्या प्रांगणात असंख्य मंदिरे आश्रयाला आली, असंख्य देवता आश्रयाला आल्या, कारण जुलमी क्रूर पोर्तुगीजांच्या अत्याचाराला बळी पडून कितीतरी गोमंतकीय मंदिरे बेचिराख झाली. जी काही शिल्लक होती ती त्यांच्या अत्याचारातून, नजरेतून उरलेली. अशा अनेक देवता माझ्या आश्रयाला आल्या. शांतादुर्गा कलंगूट करीन, शांतादुर्गा कांदोळ करीन, बस्तोडा, हडफडे, म्हापसा अशा बारदेस तालुक्यामधील अनेक देवी देवता माझ्या कृपाछत्राखाली आज सुखरूप वास करीत आहेत. म्हणूनच मला देवभूमी नानोडा असेही संबोधतात. आता आपण माझ्या आश्रयाखाली निवांत राहिलेल्या मंदिरांचा अल्प परिचय करून घेऊया. आज 60 वर्ष होत आहेत पोर्तुगीजांना जाऊन आपल्याच स्वकीयांचे राज्य येऊन, आणि त्याबरोबरच माझ्या आश्रयाला सुरक्षित राहिलेली ही मंदिरंही आता इथलीच बनली आहेत. इथल्या लोकांनीही यांना आपल्या जीवनाचा भागच बनविला आहे. या देवतांच्या मूळ गावाशी असलेलं नातं घट्ट जपून ठेवलं आहे. हे ऋणानुबंध पाहण्यासाठी तुम्ही कधी येताय वाट पाहतोय तुमचाच नानोडा गाव. ते नानोडा गावचे प्रमुख ग्रामदेव असा ते सातेरी पुरमार. हे प्रत्येक गावाचे ग्रामदैवत असतात, त्याप्रमाणे आमचे नानोड्याचे सातेरी पुरमार हे ग्रामदैवत आहात. आणि त्याशिवाय जी इतर स देवस्थानं जी नानोड्यानं असतात ती सगळी स्थलांतरित झाली असतात. पोर्तुगीजांची हांगा राजवट असली, त्यांना जुलूम जबरदस्ती खूप जाताली आणि धर्मद्वेष्टे असले ते, म्हणजे त्यांना जबरदस्तीन आणि बळजबरीन त्यांना हिंदूंक ते ख्रिश्चन करताले. म्हणजे तेसुद्धा एक पद्धत अशी असली की एखाद्या हिंदूच्या बायंत विहिरीन जर मांस उडेले जाल्यार ते विहिरीचे पाणी कोण खाताले हिंदू ते सगळे ख्रिश्चन झाले असो समज असलो. आणि त्या वेळार ते हिंदूसुद्धा ते मान्य करताले, ग्रहीत धरताले. असे गोव्यात खूप कडे झाला. कळंगूटीसुद्धा असेच झाला. आमचे शांतादुर्गेचे कळंगूटकरीन शांतादुर्गेचे देऊळ पाडून त्यांच्यानी थंय बांधकाम केले, चर्चचे बांधकाम करपाक. आणि त्यामुळे आमच्या हिंदूच्या जाणट्यांनी तर देवी घेऊन दैवत संचित घेऊन हांगा येयले. ह्या जाग्यार ह्या बिचोली परिसरान कोणाचो त्रास ना, म्हणजे पोर्तुगीजांचो त्रास ना, कारण हे संस्थान वेगळे असले. त्या खातीर हांगा येयले आणि गोव्यान
खुबशा खाती खुबशा जाग्यार अशी जाल्यात घटना. त्यामुळे तेथून ह्यो गोव्यात म्हणजे गोव्यात आमच्या नानोडा गावांत ही खुबशी देवळां येवपाक कारण हे. गोवन वार्ता लाईव्ह साठी ओमकार केळकर सह विनायक सामंत, डिचोली.